लक्षात घ्या, संभाजी ब्रिगेडची आजपर्यंतची एक भूमिका आहे. आम्ही महाराष्ट्राचे होतो, महाराष्ट्रातल्या सर्व समाजाचे आहोत, महाराष्ट्रातल्या हितासाठी आयुष्य घालवलंय, इथून पुढचं पण आयुष्य घालवाल आणि घालू. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे या अगोदरही समर्थक नव्हतो आणि इथून पुढेही समर्थक नसू. आम्ही आमची युती घट्ट करण्यासाठी, आमच्या नेत्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. पण हात जोडून विनंती करतो, बऱ्याच राजकीय पक्षांचा, बऱ्याच काही पत्रकारांचा, दीड दमडीच्या यूट्यूब चॅनलवाल्यांचा पोटसूळ उठलाय, घाबरलेत, कारण हे जातीयवादी, धर्मभिमानी आणि पैशाच्या जोरावर विकली जाणारी मंडळी अत्यंत घाणेरड विखारी लिखाण करतायत, भूमिका मांडतायत. आम्ही त्यांचा सन्मानच करतो. प्रत्येकाचा सन्मान करणं ही माननीय खेडेकर साहेबांची, आखरे साहेबांची शिकवण आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, भारतीय संविधानाने, भारतीय राज्यघटनेने आम्हाला जे मूलभूत हक्क अधिकार दिलेत, आम्हाला निवडणूक आयोगाने, आम्हाला इथल्या राजकीय संस्कृतीने जी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करायला सांगितलेली आहे, संवैधानिक पद्धतीनं आम्ही एकत्र आलोय. तुमच्या का पोटात दुखतंय, तुमच्या बापजाद्यांचं काय आम्ही घेतलं का? अरे राजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये म्हणजे नेत्यांमध्ये आणि पक्षांमध्ये तुमच्याच हिताची, तुमच्याच बापाची किंवा तुमच्याच घराण्याची हुकुमशाही आहे का? तुमच्याच बापजाद्यांनी तुमच्यासाठीच फक्त सगळं वाढून ठेवलंय, बाकीच्यांनी याच्यात प्रवेश करायचा नाही, असं जर कुणाला वाटत असेल तर बांधवांनो, आम्ही राजकारणामध्ये नवीन आहोत. आम्ही राजकारणामध्ये त्या ठिकाणी आमचं अस्तित्व, आमचा राजकीय स्पेस निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोय. आम्ही नवीन आहोत, परंतु आम्ही गाफील नाही. भाजपचे काही नेते बोलले, इतर पक्षांचे काही नेते बोललेत, खरं तर ह्यांचं नाव घ्यायची, यांच्या पक्षाची नाव घ्यायची सुद्धा खरं तर त्यांची पात्रता नाही, एवढे केडरवे संघटन आणि संस्कार आमच्यावर झालेत. पण काही लोकांचा जाणीवपूर्वक पोटसूळ उठलाय. अरे आम्हाला आमच्या समृद्ध महाराष्ट्राच्या इतिहासासाठी, वारशासाठी आम्ही जर एकत्र आलो असो तर आम्हाला आमच्या महाराष्ट्राचं, समाजाचं, तरुणांचं, गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, बेरोजगारांचं हित पाहायचंय. तुमच्यासारखी दुकानदारी नाही करायची, तुमच्यासारखं आम्हाला विकलं जायचं नाही. आम्हाला कुठलाही बंडखोर आणि गद्दार, कुठलाही पक्ष विकत घेऊ शकत नाही आणि आमची किंमत ठरवू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. आरएसएसच्या पोटात जो काही गोळा उठलाय शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आली म्हणून, त्यांनी काही पिल्लं सोडलीत, मग ती मीडियाच्या माध्यमातून असतील, पत्रकारांच्या माध्यमातून असतील, अहो ही भटांपेक्षा भटळलेली जनता एवढी डेंजर आहे की समाजाचा सत्यनाश ह्याच लोकांनी केलाय. ह्यांचा पोटसूळ आम्ही दूर करू, पण माझी विनंती आहे, अरे आम्ही राजकीय क्रांती करायला निघालोय, आम्ही समाजाचं हित लक्षात घेऊन समाजाचं हित करायला निघालोय. आम्हाला काय मिळेल ह्याची आम्हाला चिंताही नाही आणि इच्छाही नाही, अपेक्षाही नाही. आमच्या सर्वोच्च नेत्यांनी ते जाहीर केलंय की आम्हाला कुठलाही स्वार्थ नाही. सध्या शिवसेनेची जी परिस्थिती आहे त्याच्यामुळं ते आम्हाला काय देतील अशी आमची मानसिकता नाही, इच्छा नाही. परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी जर आम्हाला चांगलं करता येत असेल तर आम्ही नक्की करू. आमची नियत वाईट करण्याची कालही नव्हती, आजही नसेल आणि उद्याही नसेल. आम्ही संकटात, अडचणीत आम्ही सोबत जाणारी माणसं आहे, आम्ही खांद्यानं खांदा लावून लढणारी माणसं आहे, आम्ही पाठीत खंजीर खुपसणारी माणसं नाही. आम्ही भीक मागून, लाचारी करून आम्ही काही मिळावं म्हणून सोबत आलेलो नाही. आमचा वैचारिक वारसा आहे, आम्हाला वैचारिक अधिष्ठान आहे, आम्हाला त्या महापुरुषांचे, समाजसुधारकांचे आणि संतांचे विचार पुढे घेऊन जायचे जे समता, समानता आणि बंधुता प्रस्थापित करणारे आहेत. आम्हाला कुणाचाच विद्वेष करायचा नाही. आमचा देह जी लोक आमचा द्वेष करतील, आमच्याविषयी गरळ ओकतील, विद्वेष करतील, त्यांना एकच हात जोडून विनंती आहे, तुम्ही तुमचं काम करा, फक्त
झोपताना झेंडू बाम लावून झोपा, कारण आम्ही एकत्र आलो म्हणून तुमचा पोट सुं उठलाय, झोप उडाली, अजून आम्ही प्राथमिक अवस्थेत आहोत, आमच्या मताच्या टक्केवरून तुम्ही आमचं भविष्य ठरवू नका। अरे तुम्हाला तिकीट दिले नाहीत, तुम्हाला कोणी विचारलं नाही, 50-50 वर्ष तुमची गेली, आता कुठे तुम्ही सत्तेवर आला। त्याच्यामुळे आम्हाला शहाणपण शिकवणे एवढे तुम्ही मोठे नाही। एवढीच विनंती आहे की आमचा द्वेष करण्यापेक्षा आम्ही जर चांगलं काही करत असू तर आमच्या सोबत राहा, एवढीच माफक अपेक्षा आहे। संविधानाचा, या महाराष्ट्राच्या हिताचा, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा जागर करण्यासाठी आम्ही आता आमचं इथून पुढचं आयुष्य त्या भगव्यासाठी देऊ जो समता, समानता आणि बंधुताची भाषा बोलतो। तो झेंडाही आमचा आहे आणि दांडाही आमच्या विचारांचा आहे, तो आम्ही समृद्ध महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढे घेऊन जाऊ, एवढीच माझी अपेक्षा आहे। पोटसूळ उठला असेल तर वेळीच इलाज करा आणि झेंडू बाहून लावून झोपा। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।